मित्र, तर खादंगल्यापासून आम्ही निघालो सासकोंटे. प्रफुल्लची हालत बेकार झाले त्याच्यामुळे तो खाली गेला पटकन. तर आम्ही इथं निघालो. तर बघा साईडला पूर्ण बर्फाची चादर. फायनली आपली ड्रिंक कम्प्लीट झालेली मित्रांनो. 5 वर्षाचं स्वप्न आता पूर्ण झालं. आता आपण त्या साईडने आलो आणि दुसऱ्या साईडने आपण खाली उतरवा सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 1/2 तास आम्ही खारदुनला टॉपला उभे होतो. बघा वाफा बघा कशा निघतात, बर्फ बघा यार. जय भोलेनाथ. शंकराचं छोटंसं मंदिर आहे तिथे. मला वाटलं आमची गाडी त्रास देईल पण गाडीनं चांगली साथ दिलेली आहे. तर मित्रांनो बघा लेफ्ट साईडने पूर्ण बर्फाची चादर आहे. मित्रांनो खारदुंगला उतरल्यानंतर आम्हाला चांगला रोड भेटलेला आहे. आता कुठं आमच्या गाड्यानं थोडा स्पीड पकडलाय. बाहेर कुठं जातो चाला जा बाहेर. रोड खराब आहे पप्पा. अटनला स्लो कर, स्लो कर, रोड खराब आहे. तर मित्रांनो बघू शकता ही पूर्ण नदी आहे खाली. ग्लेशियर इथून आलेले खाली बघा व्ह्यू बघा कसला जबरदस्त आहे. आणि तो तसा पूर्ण पूर्ण वालवंट वाटते तसं. आणि मध्येच सगळा ग्रीनरी आहे. मित्रांनो आपले प्रफुल्ल किलनजे हे बोलतायत का जेव्हा वॉटर क्रॉसिंग असेल तेव्हा माझ्या गाडीला कुणी हात नाही लावायचा. मी स्वतः एकटा वॉटर क्रॉसिंग करणार आहे एकटा. तर बघा बोलते बघा दाखव बे दाखव हात करून. हेच बोललाय ना तू. हां तर बघूया पुढं चॅलेंज करतोय. हां GoPro स्टॉप रेकॉर्ड. तुमचा रोड बघ, तिला पुढं बघ. प्रशांत पलो गाडी जरा, कारण तिकडं काहीतरी 5 नंतर बंद करतात. आई घातली इकडे लेफ लेफ्टला बघ कसला आहे पठार. ओ कसला सीन आहे यार. आणि तू या एवढ्या भारी सीन मध्ये दिसतोय असा बाबा. मित्रांनो बघा या हा पूर्ण वालवंटच वाटतंय. पूर्ण वालवंट आहे, पूर्ण वालवंटचा फील आहे इथं. जबरदस्त.
तर मित्रांनो बघा, ऑफ रोडिंग पूर्ण ऑफ रोडिंग चालू आहे. हे पूर्ण ऑफ रोडिंग आहे आणि हिकडं राईट साईडला पूर्ण खाडी आहे. बघू शकता, बघा बायकर सल्यूट टू यू. हा रोड पाहिला खालून होता, मला असं वाटतं वाहते ह्याच्यातून वॉटर क्रॉसिंग करायची ना खालून, आता वरून काढला त्याला. वरती बघ, दगड्या बघ असल्या कोसळल्यात. हे बघ इकडं हे कोसळल्यात का कोसलोत काय समजत नाही कामासाठी. मित्रांनो इथं वरती काहीतरी दिसतंय, माहीत नाही काय मूर्त आहे. एकदम डोंगर हाईटला आहे. एक मिनिट थोडं दाखवतो, फुल ऑफ रोडिंग चालू आहे आमची. ती बघा दिसली का, एकदम हाईटवर मूर्त आहे. बघा कसली आहे ती बघा लागेल. थांबता मी बघितला, आवाज आला मला. एक मिनिट पपे लागला काय? लागला नाही ना. तो बघा ही इकडं बघा काय आहे ते. अरे ही पण फेमस आहे काहीतरी. अबे इकडं जाऊ वरती नको आपल्याला, आपल्याला टाईम होत आहे. पण जबरदस्त आहे वरती. मी बघ इकडं लेपलं आहे मूर्त. मित्रांनो आम्ही एंट्री तिकीट असणारच, मोठी आहे ती. तर मित्रांनो तुम्हाला मी खालून बोललो होतो का काहीतरी वरती दिसतंय कसली तरी मूर्त आहे. तर ती मूर्त बघा कसली, खूप मोठी आहे मॉनेस्ट्री. आणि त्याचाच एक भाग 106 फुटाची मूर्त आहे. आणि इकडं ही मॉनेस्ट्री आहे. आणि मेन पॉईंट म्हणजे याचा त्या साईडचा व्ह्यू बघा, साईडचा व्ह्यू बघा. पूर्ण मैदान आहे. मी बोलू ना नदीचा पात्र, तो सगळा म्हणजे नदीचा पात्र आहे. हा तर मित्रांनो आम्ही आता खारदुंगला क्रॉस करून बराच लांब आलेत. आणि इथून आम्ही तर आपल्या भारताची लास्ट विलेज, आता तो फर्स्ट विलेज झाला आहे जो पाकिस्तान आणि इंडिया बॉर्डरवर आहे, तिकडे चाललो तुर्तुक. आणि तिथून तुठांग म्हणून गाव आहे, तो बघायला चाललो आहे. तर बघूया ओप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. मित्रांनो बघा आता आपण या घाटातून जाणार आहोत. घाट बघा कस, ओके ओके. हा पूर्ण असं रोड गेलाय वरती, तर आपण तिथून जायचं आहे वरती. आणि खाली मैदान बघा, पूर्ण रेतीचं मैदान झालेलं आहे. इकडं बघा मैदान, रेतीचं मैदान.
सवीर समोर बघ युवक, अशक्य सुंदर असा रोड आणि अशक्य सुंदर असा घाट आणि अशक्य सुंदर असा डेंजर रोड लागलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही या आणि आत्ता मजा येणार आहे. हा छोटा ब्रिज, ए हा ब्रिज माहिती आहे ना, आहे आहे यूट्यूबमध्ये आहे हा ब्रिज. बेदरसे खतरनाक रोड चालू आहे का भाई, काय रे ए मित्रांनो बघा हा ब्रिज आहे आणि हा बघा वरती दगडा बघा, एक दरी कोसळली तरी खलास काम खलास. मित्रांनो रोड बघा सर्वात डेंजर रोड आहे मित्रांनो. दगडी बघा व दोन्ही साईडला आणि चमकत आहेत उन्हामुळे. दगड्या दगडी बघ, दगड्या दगड्या दगडी बघ, ए प्रफुल प्रफुल बघ, प्रफुलचे स्फटिक बघ इकडे किती आहेत स्फट. सियाचिन वॉरियर्स आणि ओम. तेरा नाम क्या है? चंकी पांडे. चंकी पांडे क्या? चंकी पांडे. चंकी पांडे. चंकी पांडे. ये गांव कौन सा है? ये गांव बुगदांग. बुगदांग है क्या? और ये आगे कौन सा गांव है? अगर है चुलूंगा, अगर नहीं आगे सीपी उसकी बात चुलूंगा. वो तुर्तुक किधर है? तुर्तुक. तुर्तुक किधर है? 30 किलोमीटर, आधा घंटा. 30 किलोमीटर, आधा घंटा. 30 किलोमीटर 30 मिनट. चालू. और थांग वहाँ से कितना है? थांग में से होगा इधर से 1 घंटा. 1 घंटा. चल तेरे से मिलके अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. तो चालू है वीडियो, चालू है वीडियो, चालू है वीडियो, चालू है. हाय हाय. चलो चलो भाई. थैंक यू थैंक यू. चलो चलो चलो. थैंक यू थैंक यू थैंक यू. चलो 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 चलो. बाय बाय. थैंक यू. एक छोटा मुलगा है मस्त, तो हाथ देता है. तो मित्रांनो जबरदस्त रोड भेटलेला आम्हाला या दोन डोंगरांच्या मधून आणि आम्ही चाललो पाकिस्तान बॉर्डरच्या जवळ. बोलो बोलो पप्पा कैसा लगा? नाही गाडी. चलो बाई रोड कसा वाडी आहे दगड्या बघ. एक
पुढं बघ, पुढं रोड बघ. बाबा मित्रांनो रोड बघा, गाडी आहे पप्या. रोड छोटा आहे पण बढिया आहे. तुटुक मध्ये स्टे करायला लागले होते, स्टे आहे तिथेच आपला, पण पुढे नाही झाला. मग आता संपला, आता तुरतुक फक्त 5 किलोमीटर राहिलेलं आहे इथून. आणि राईटला बघा कसं आहे, नदीच्या साईडने चाललं. आणि इकडे बघा दगड वगैरे कसे आहेत. आम्ही तुरतुक मध्ये एंटर केलेलं आहे. गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग. आजचा ब्लॉग इथं संपत आहे. आता आम्ही इथं तुटुकला आलो आहे आणि इथून 1-10 मिनिटाच्या अंतरावर पाकिस्तान बॉर्डर आहे. तर उद्या आम्ही तिथं सकाळी जाणार आहोत. तर आम्ही जिथं रूम घेतला आहे तुटुकमध्ये, तिथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बघू शकता व्ह्यू पूर्ण, तिकडं बर्फ आहे. हा पूर्ण पहाडी इलाका आहे. इथून नदी वाहते या साईडने खाली. आता मी रूमकडे नेतो तुम्हाला. हे आपल्या गाड्या लागलेल्या आहेत. आपण रूमकड चालू आहे. जबरदस्त एरिया आहे बघा. इथं शेती लावली काय लावले माहीत नाही. इथून चाललं बघा, पाण्याची काही कमी नाही. इथं दिवस पाणी कमी. तर फायनली तुरतुकला पोहोचलो. आम्ही तुटुकला पोहोचलो फायनली. आणि आम्ही हा रूम घेतलेला आहे. तर बघू पूर्ण लाकडाचं बांधकाम आहे. इथं जबरदस्त एरिया आहे. अटॅच बाथरूम बघा. इथं लाकडाचा कबड वगैरे जबरदस्त केलेला आहे. आणि वरती बघा पूर्ण लाकडी काम आहे इथं. आणि हा बाथरूम अटॅच बाथरूम आहे. जबरदस्त. चला आता आम्ही फ्रेश वगैरे होतो.